आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लेकरू कोकरू आगरू सत्या कशी दिसते मी? एकच नंबर. अगं तुझा इश्याच हार्ड असतोय ग. मम्मी कोण आलंय बघ. सत्या हिला कशाला आणलं इथं? आता काय परत राडा घालायचं का हिला? काय गे एकदा तमाशा करून हाऊस फिटली नाही का तुझी? मम्मी राडा करायला नाही, केलेल्या राड्याबद्दल माफी मागायला आल्यात कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम. सॉरी माझी कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम. मॅडम या मॅडम प्लीज. वा मी ब्लड कॉन्स्टेबल वाघमारे पोटावर पाय ठेवल्यावर शानपणा सुचला म्हणायचं. ह्यो शानपणा आधी सुचला असत ना तर तुझा बी नामचा बी येळ वाचला असता. मम्मी ह्या स्वतःहून माफी मागायला आल्यात ना तेव्हा मागू दे यांना माफी. आपल्याला काही शेत आणायचं नाही. मॅडम मागा माफी. मम्मी सर नेपळट वाघमारी वनच मिनिट. समजा ज्येष्ठ नागरिकांनो उद्घाटन केलेल्या कट्ट्यावर समजणी बसून घ्या प्लीज. हा बसा 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 या या बसा इकडे. ज्येष्ठ नागरिक हेच ती आपल्या राजवाडा पोलीस चौकीतली कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल वाघमारे हेच ती जिने माझ्या अंगावर काठी उगारली आणि माझ्या कपाळावर एवढा मोठा टेंगुळा आला होता. गर्दी शांत करायला गेली होती मी तरी बी हिने माझ्यावर पर्सनल खुन्नस काढत आपल्या अंगावरच्या वर्दीचा फायदा उचलला आणि माझ्यासारख्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ समाज सेविके नागरिक महिलेवर हल्ला केला आणि नियतीनं हिचा जवळ मान उतरवला तेव्हा हिला हिच्या चुकीची जाणीव झाली. तेव्हा आता ही तुमच्या समजांमुळं माझी जाहीर माफी मागायला आलेली आहे. देवी निस्ता हात जोडून नाही तर लोटांगण घालू लोटांगण घालू. बलमदादा मोबाईल काढणे जावं की लाईव्ह आपल्या फॉलोवरचा गोतवळा लई मोठा आहे तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ना. मग करा की सुरू लिव्ह बलमदादा. थांब लगेच जातो लाईव्ह. ए सवे लिव्ह नसते लाईव्ह आहे ती. हा तीच लाईव्ह. ए कॉन्स्टेबल वाघमारे माफी मागते ना लोटांगण घालून. मॅडम प्लीज. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद आहे महाराष्ट्र पोलिसाचं. चांगल्या लोकांचं रक्षण करायचं आणि वाईट लोकांना दंड द्यायचा यासाठीच प्रत्येक पोलीस कामावर रुजू होत. ऊन वारा पाऊस कशाची भी फिकीर न करता स्वतःच्या सणवारापेक्षा दुसऱ्याचा सणवार किती आनंदात आणि किती शांततेत जाईल यासाठी राबत असतो. पोलिसाची नोकरी म्हणजे लोकसेवेचं एक व्रत आहे.
पण शेवटी आम्ही भी माणूस पडलो, त्यामुळं यांच्या हातनं भी चुका घडतात. अशीच एक चूक माझ्याकडून भी घडली आहे आणि त्यासाठी मम्मी साहेबांना लई भोगावं लागलं. तेव्हा मी मंजिरी वाघमारे माझ्या या चुकीबद्दल मम्मी साहेबांची जाहीररित्या लोटांगण घालून माफी मागते. मम्मी साहेब मला मोठ्या मनानं माफ करतील अशी अपेक्षा आहे. कॉन्स्टेबल वाघमारे, सत्ताची चूक समजणं आणि ती मान्य करणं हा माणसाचा समजात चांगला गुण आहे. आणि ह्या पोरीला कॉन्स्टेबल वाघमारेला उशिरा का होईना तो समजला म्हणून तिचं कौतुक आहे. जा जा पोरी जा, ही मायाताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब ह्या समजात ज्येष्ठ नागरिकांसमोर तुला मोठ्या मनानं माफ करते. बलम्या हो जा, चहा पाण्याची व्यवस्था कर समजे. हा मम्मी, शून्य मिनिट करतो. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या मामा बसून घ्या. हे आम्या बसा ना, दूध घ्या इकडे. मी तर तुमचं आभार मानलं पाहिजे, गरीबाकडं तसं बी गमवायला काहीच नसत. आज जे होत ते बी गमावलं, सगळं गमवायची हिंमत ठेवली म्हणूनच पोलिसाच्या वर्दीची खरी किंमत कळली. झालं ना तुझ्या मनासारखं, आता तरी माझी नोकरी परत दे. त्यासाठी मी तुझ्या समोर लोटांगण सत्य वाघमारेंच्या घरी अजून काय आहे?
चला। सॉरी वाघ मारे भाई, सॉरी। अरे चल की इथं का थांबलायस? माफ करा मला, चुकून झालं माझ्याकडून। सत्य? अरे माझी का माफी मागतोयस तू? अरे भाव आहेस तू आपला, नुसतं तिकडं तिकडं होतं असं काहीतरी, म्हणून काय माफी मागायची असती होय? तू काय जरी केलंस तरी माझी माफी मागायची काय गरज नाही। मी मुद्दाम नाही केलो, खरं सॉरी। अरे सत्य माझी कशाला माफी मागतोयस? बर बाबा ठीक आहे, केलं माफ तुला बस। अरे फ्रेंड आहे आपला तू, विषय एंड आहे भावा, चल। ए बलम्या जरा ग बस की, एवढं म्हणलं प्रॅक्टिस करतोय दिसत नव्हे तुला। प्रॅक्टिस? कसली प्रॅक्टिस? आता आयुष्यात पहिल्यांदा कोणाशी तर माफी मागणार, मग प्रॅक्टिस करायलाच पाहिजे ना। माफी? सत्य माफी मागणार ह्या पुरीची? होय। हरपूरला का सत्य माफी हिची? होय। अरे कॉन्स्टेबल वाघमारे मॅडमची माफी मागायची, चल। आपण नाही हे असलं बघण्यापेक्षा माझं डोळं फुटलेलं बरं की। चल रे बलमा। अरे पण सत्य तू माफी मागताना मी नाही बघू शकत, माझं डोळं फुटलं तरी चाल। ठीक आहे घे फुडून, घे ना कोड घे। नको नको। बलमा त्या पुरीनं काय बी केलं असेल, पण मम्मी साहेबांनी बी जरा जास्तच केलं। तिचा स्वाभिमान दुखवाय नाही पाहिजे होता। चल माफी मागू आणि इशेस संपून टाकू। मंजूचा मी पाठलाग केलाय मंजूने ह्याला सांगितले का काय? मेलू आता माझं काय खरं नाही। पप्पा हे असं होलातून काय दिवसा चंद्रतारे बघताय का काय? दुर्बीण नाही ती। तू पण बघ, तुला पण दिवसात चंद्रतारे दिसले आत। एवढं काय आहे तवा? डायरेक्ट उघडूनच बघतोय की। नको तू आलाय। कोणती? तू रे मंजूचा मी पाठला केलाय त्याला कळलाय, तो माझ्यासाठीच आला असणार आहे। उघडू नको, तू हाणल मला। कोण ती आणि काय बोलताय? पप्पा उगा टाइमपास करू नका, मला लई काम असत्यात। वाटलंच तो बोकाच पहिला आपल्या समोर येणार। काय वाघमारे बाईंचं भावी धनी अहो, असं भूत बघितलं आहे काय बघताय? जावा तुमच्या भावी बायकोला बोलवा। जावा अहो माझी बायको नाही आहे ती। अरे मग ती तुझी नक्की कोण आहे? तुम्ही ना एकदा बसून ठरवा नीट, पण त्या आधी जरा बोलवा ना एक मिनिट। कुणाला घाबरताय? ह्यासनी वे सत्य काय करायचं रे यांचं? घरातली मालकीन पुढे येईना, घरात पळलेली मांजरच लय मेव मेव करायला लागले। जावा घराच्या मालकिनीला बोलवा, कॉन्स्टेबल मारेंना बोलवा। नाही आहे ती घरात। मग कुठं आहेत? आता तुम्हालाच माहिती बाबा, नाही आज काही भेट नाही झाली वाटत तुझी तुझ्या हिरवीनी। बर हो आत्याबाई उगा तोंडाला येईल ते बोल ना का? नाहीतर काय मान देतोय तो जरा जपायला पण शिका। ए नाही जपला तर काय करणार आहेस र भाऊ? तुला वाटलं असल भर मनपातन तू माझ्या डीजे ला उचलून नेलास
म्हणून आम्ही तुला लय घाबरू. अरे जा रे, त्याची आई लय खमकी हाय. हे बघ, तुझा आणि तुझ्या हिरविणीचा डाव मी अजिबात फुरा होऊन देणार नाही. हा डाव, डाव कसला डाव? आता लय खुळा असल्या ग डाव न गस, तुझं मंजू बरोबर मी लगीन हुज देणार नाही. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालील ती फकस्त माझा डीजे. तवा परत हित यायची हिम्मत करू नकस म्हणजे झालं, नाहीतर मी काय करीन का नाही त्याचा भरोसा नाही. हा ओ आत्याबाई, जरा थंडी घ्या. चिल चिल, जस्ट चिल. आणि हिम्मत कुणाची काढताय? तुमच्या पोराला तुमच्या समोर उचलून नेलं होत, तवा तर जागच्या आल्या बी नाही तुम्ही. आणि आता तुमची तोप लयच चालायला लागली. हा जरा सांभाळून तोप चालवा, नाहीतर अख्खी फॅमिली रातोरात गायब करीन आणि चांद्रावर नेऊन ठेवीन. चल रे बोलू मॅ, मॅडम नाही तर यांच्याशी बोलून पण उपयोग नाही. चल रे बोक्या, बोक्याची आई बोक्याचे बाबा येतो. मी फक्त माफी मागायला गेले होते, ते बी माझी चूक नसतं. पण त्यांनी गुलामावानी वागवलं ग, घरच्या काळजीने गप्प बसले. सत्य एवढं खुशी असेल असं वाटलं नव्हतं. मग म्हणजे आता जे झालं ना ते झालं. चांगल्या माणसांनी वाईट माणसांचं मनावर घ्यायचं नसतं. आपण झालेला अपमान पण विसरू नकोस. एकदा अपमान विसरायची सवय लागली ना की आपसुक तो सहन करायची सवय सुद्धा लागते. म्हणून बदला घ्यायचा असं ठरव आणि पुढे जा. मला कोणाकडनं काय बी बदला घ्यायचा नाही. मी भली आणि माझं काम भलं, आणि त्या मायलेकाची तर कधीच गाठ पडायला नको. हसायला काय झालं, मी का चुकीचं बोलले का? काय नाही झालं, तू असंच बोलशील ना ते माहिती होतं मला. जाऊ दे, आता देवानं तुला एवढ्या मोठ्या मनाचं बनवलंय तर आता आम्ही तरी काय करणार ना. पण एक लक्षात ठेव, झालेला अपमान विसरू नकोस अजिबात. ते बघू पुढचं पुढं. आणि आता नोकरीचं काय? अगं तू टेन्शन घेऊ नकोस, माझ्याबरोबर चौकीवर चल. आपण साहेबांशी बोलू, त्यांना सांग तू माफी मागितलीस तर आता निलंबन मागे घ्या. चल चल उठ. तो घरापर्यंत येऊन धमकी देऊन गेला म्हणजे मला वाटलं त्याच्यापेक्षा डबल डेंजर आहे तो. डेंजर म्हणजे लय डेंजर आहे, मला चांगलाच अनुभव आहे त्याचा. आला मोठा डेंजर, अव अशी लय बघितल्या ती मी. तो पोरगा इथे येऊन धमकी देऊन गेलाय, गायब करेन म्हणतोय. आला मोठा गायब करणारा. तू रिबेलगिरी का करतीस ग, काय करणार आहेस तू? मी डायरेक्ट मेन माणसालाच गळाला लावणार आहे. कुणाला? ते कस? मंजिला. तिच्याव दबाव आणून आपण तिला एकदा का आपल्या बाजूनी करून घेतली का नाही कि मग काय बिशाद आहे त्या गुंडाची आपल्याला गायब करायची. तू नक्की करणार तर काय? अव हे बघा, आपण का नाही आजच्या आज वकिलाकडे जाऊन डीजेच्या आणि मंजीच्या लग्नासाठी ती काय म्हणते ती का नाही मॅरेज फॉर्म ती भरून घेऊ. आणि मग एकदा का कायदेशीररित्या तिला आपण आपल्या बाजूनी करून घेतली कि मग काही इशेच नाही ना त्या गुंडाचा. अग पण मम्मे, उचलून घेऊन जायला कुठं लागतोय कायदा? आता परत
त्याचा मार खायची ताकद माझ्यात नाही. त्यापेक्षा अमरे सोबत उलट बायकोच्या सरकारी पगारावर आयुष्यभर शायनिंग मारता येईल ती बघ. मग त्याच्यासाठी एखादी चापट जरी खायला लागली का नाही तरी काय हरकत आहे. नाही 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 मम्मी चापट नाही, डायरेक्ट उचलून आपट असतय त्यांच्याकडं. तू सत्या माझ भज करील ना, मग मी तुला पुरी सारखी तळीन. बऱ्या बोलानं लग्नासाठी उभा राहा सांगून ठेवत्या. एकदम उपनयन शटकेसे समजलं, तेव्हा फाटे फोडत बसू नका. येस सर. जाधव साहेब येऊ का? अरे सत्यजित राव या या बसा ना. नाही नाही फक्त एक छोटस काम होत, तेच तुमच्या कानावर घालायला आले. बोला की. त्या तुमच्या कॉन्स्टेबल मॅडम. मंजू. मंजू हा कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम. त्यांनी आमच्या मम्मी साहेबांची जाहीर माफी मागितली. तवा आम्हाला बी काही इशेत आणायचं नाही, ठरल्याप्रमाणे तुम्ही त्यांचं निलंबन माग घ्या. बेस्ट. शेवटी शहाणपणा सुचला या मुलीला म्हणायचं. ठीक आहे घेतो निलंबन मागे. ठीक आहे साहेब येतो.